राहुरी शहरामधील व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्चचा 89वा वर्धापन दिन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि विविध धार्मिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राहुरी शहरामधील ख्रिश्चन समाज हा दीनदुबळा असला तरी राहुरी शहरामध्ये आमच्या समाजावरती होणारा अन्याय कदापिही सहन करणार नाही, असं वत्सलाबाई गायमुखे यांनी म्हटलंय. राहुरी शहरामधील ख्रिश्चन समाजाचे बॅलेंटाईन मेमोरियल चर्चचा 89वा वर्धापन दिन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. याप्रसंगी वत्सलाबाई गायमुखे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मी वत्सलाबाई गायमुखे बॅलेंटाईन मेमोरियल चर्चची सभासद आहे, शिवाय चर्च कमिटीवर आहे आणि महिला मंडळाची मी अध्यक्ष आहे. या आमच्या मिशनाच्या शाळा, मिशनाच्या जागा ह्या ज्या आहेत, ह्या जागा ख्रिश्चन लोकांसाठी आयात केलेल्या आहेत आणि त्या मिशनऱ्यांनी त्या आमच्याच ख्रिश्चन लोकांसाठी जे सभासद आहेत ते नेहमी वर्गणी भरतात, बेनिफिट आहेत त्यांच्यासाठी, त्या जागा आत्तापर्यंत या ठिकाणी तशाच आहेत. परंतु जे बिल्डर आणि गावातले जे पुढारी लोक आहेत त्या लोकांनी ह्या जागा विकत घेण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केलेले आहेत. विशेष भंडारी असो, मुथा असो, अजून कोणी तनपुरी असो किंवा अजून कोणी असो, असे मध्यस्थी करून आमच्या लोकांना वेठीस धरून, आमच्या लोकांना दबावाखाली घेऊन ह्या जागा त्यांनी हस्तगत केलेल्या आहेत. परंतु आम्ही ख्रिश्चन लोक आहोत, धार्मिक लोक आहोत, विशेष म्हणजे आम्ही ह्या चर्चचे मेंबर आहोत आणि ह्या जागेवर आमचाच अधिकार आहे. अशासाठी जी आमची कोर्टात केस चाललेली आहे, त्या कोर्टात केस चाललेली असतानासुद्धा ते आम्हाला दमदाटी करून, आमच्या लोकांना फसवून, आमच्या लोकांना विश्वासात घेऊन ह्या जागा त्यांनी कोर्टात खटला चालू असतानासुद्धा आमच्यावर त्यांनी दबाव आणला, मोजणी आणली, अमुक आणलं, तमुक आणलं, तरी आम्ही त्यांना काही घाबरलो नाहीत. आणि जे होईल ते आमच्या समाजासाठी होईल, कारण आमचा समाज जो आहे तो गरीब आहे, श्रीमंत नाही आहे, पैशावाला नाही. इथले जे लोक आहेत, बागायतदार म्हणा, पैशावाले म्हणा, ते आमच्या लोकांना वेठीस धरून, आमच्या लोकांना आमिष दाखवून ह्या जागा त्यांना बळकावायचा प्रयत्न करतात. परंतु आमचा समाज एवढा दुबळा नाही आहे, आमचा जिवंत परमेश्वर आहे आणि आमच्या सानिध्यात आम्ही त्याच्या सानिध्यात आहोत आणि परमेश्वर आम्हाला जी शक्ती देतो त्याचप्रमाणे आम्ही या जागेसाठी झडतो. माझा भाऊ तो इथला पायकच आहे, तो पण ते ह्या जागेसाठी झडतो. आमची कमिटी आहे, ती कमिटी पण आम्ही जागेसाठी झडतो. पण हे लोक उलटा पालटा करून कोर्टाला आमिष दाखवून, वकिलाला पैसे देऊन, या बाजून इकडून नाही आले तर इकडून येतात, इकडून नाही आले तर इकडून येतात आणि आम्हाला दबावाखाली घेतात. पण आम्ही भिणारे लोक आहोत नाहीत. आता वंजारी पाळक साहेब आलेले आहेत, इथून मागं वाघमारे पाळक आमच्या पाठीचे होते, आता वंजारे साहेब आलेले आहेत, तरी आम्ही वंजारे साहेबांना घेऊन या जागेसाठी जो आमचा प्रयत्न चालला आहे तो आम्ही कदापि सोडणार नाही. यावेळी मॉडरेटर, कॉमिसरी नाशिक धर्मप्रांत, रेव्हरंट अनंत आपटे, निलेश रुपेश निकाळजे, संजय वाघमारे, जॉन प्रभाकर, रेव्हरंट रावडे, एस के साळवे, फिलिप बराट, एस वाय बारसे, देवदत्त कसोटे, प्रफुल्ल कसोटे, अनिल वंजारे आदी इथे उपस्थित होते. वत्सलबाई गायमुखे पुढे म्हणाल्या की राहुरी शहरामधील जुनं बसस्थानक परिसरामध्ये नगर मनमाड राज्य मार्गालगत ख्रिश्चन मिशनरीची अनाथालयाची जागा आहे. यामध्ये करोडो रुपये किंमत असलेल्या या जागेवरती तालुक्यातील काही लँड माफियांची नजर पडली आहे. सदर जागा बळकवण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे. ख्रिश्चन समाज हा दीन दुबळा असला तरी अन्याय सहन करणारा नाही आहे. आमच्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाला आम्ही न्यायालयीन प्रक्रियेद्वारे उत्तर देण्यास तयार आहोत. दरम्यान या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला बॅलेंटाईन चर्च हा विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला आणि इथे भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. तसेच 31 ऑक्टोबर रोजी सकाळी नाशिक येथील धर्मप्रांत रेव्हरंट अनंत आपटे यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती सुरू करण्यात आली आहे आणि यावेळी त्यांनी उपस्थितांना उपदेश केला. तसेच रुपेश निकाळजे, संजय वाघमारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरद बाचकर, नानासाहेब जुंधारे, नानासाहेब कोळपे यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव्हरंट अनिल वंजारे, योहनराव पाटोळे, संजय हिवाळे, विजय जाधव, प्रदीप हिवाळे, सुशील गरुड, संदीप नवगिरे, सूर्यभान जाधव, आशिष कपाडिया, भाऊसाहेब लोखंडे, वैभव संसारे, अर्पित कपाडिया, पास्टोरेव कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ, सेमिट्री कमिटी आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमाच्या अंतिम प्रसंगी अनिल संसारे यांनी आमंत्रित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वर्धापन सोहळ्याला तालुक्यामधील ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर यावेळी सूत्रसंचालन मनीषा पेटकर यांनी केलं. या ठिकाणी या मंदिराचा 89वा वर्धापन दिन या वर्षी आम्ही मोठ्या आनंदाने साजरा केलेला आहे. आणि या मंदिराची स्थापना 1929 साली या मंदिराची स्थापना झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत 89 वर्ष या मंदिराला झालेले आहे. या मंदिरामध्ये अनेकांनी सेवा केलेली आहे आणि या मंदिराचा इतिहास आहे अशासाठी की हे रेव्हरंट डॉक्टर विल्यम आणि बॅलेंटाईन हे रावरीत असताना त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि म्हणून त्यांनी यामध्ये जवळजवळ त्यांनी या ठिकाणी सेवा करून या राहुरी धर्म प्रांतामध्ये त्यांनी अमेरिकन मिशन मराठीची या मिशनची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि या ठिकाणी आम्हाला हा एक आनंद वाटतो की अशा ठिकाणी रेव्हरंट नारायण वामन टिळक यांचा राहुरीच्या मंडळीशी एक गाढा संबंध आला आणि त्यासाठी 10 फेब्रुवारी 1985ला मुंबईत त्यांनी बाप्तिस्मा घेतला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं वास्तव्य अहमदनगर, राहुरी, नाशिक आणि या सर्व जिल्ह्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. अनेक वर्ष त्यांनी राहुरीमध्ये त्यांनी सेवा केली, कीर्तन केलं आणि काही काळ त्यांनी गाडगे आश्रम राहुरी या ठिकाणी ते होते आणि त्यांचं कीर्तन पण, त्यांची शिकवण, ख्रिस्ताची शिकवण, ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताची करुणा, ख्रिस्ताचं सत्य हे जगाला तारक कसं होईल हे पटवून दिलं. आणि टिळकांच्या नंतर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक, त्यांचा मुलगा देवदत्त टिळक आणि दत्तक मुलगी हौसा यांना 8 जुलै 1900 रोजी या मंडळीचे जे पालक होते वणीरामजी ओहोळ यांनी त्यांना बाप्तिस्मा दिला. 31 ऑगस्ट 1904 रोजी नारायण वामन टिळक यांचा दीक्षाविधी राहुरीच्या चर्चमध्ये झाला. कारण नारायण वामन टिळक, रेव्हरंट नारायण वामन टिळक यांचा दीक्षाविधी राहुरीच्या चर्चमध्ये झालेला आहे आणि त्यावेळी रेव्हरंट अनाजी क्षीरसागर हे या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित होते. आणि आम्हाला या ठिकाणी हा आनंद वाटतो की आत्तापर्यंत गेली 89 वर्ष या मंडळीची प्रियांनो ही सेवा, तेव्हापासून अमेरिकन मराठी मिशनच्या या सेवकांनी चर्चने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बॅलेंटाईन मेमोरियल चर्च हे नगर मनमाड रोडवर एक प्रशस्त हवेवर हे चर्च आहे आणि याला खरोखर अनेक जिल्ह्यातून प्रेरणा आम्ही पाहतो की या चर्चचा इतिहास आहे. कारण ह्या चर्चला त्यावेळेला अमेरिकेहून एक मोठी घंटा या ठिकाणी दिलेली आहे आणि ती घंटा आज राहुरी येथे चर्च मंदिर त्यांच्या 89वा वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम इथं आज साजरे झाले आणि आनंद एक होत आहे की या उत्सवामध्ये आम्हाला या मंदिराचे प्रमुख बाळासाहेबजी यांनी एक संधी दिली की आम्हाला या कार्यक्रमाला बोलवून आम्हाला एक त्यांचा जो आदर सन्मान करण्याचा जे मान दिला त्याबद्दल मी सर्व कमिटीचे, सर्व त्यांच्या धर्मपंथाचे जे लोक आले होते त्यांनी अतिशय उपक्रमातून चांगला उपक्रम करून त्यांनी समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम या मंदिरातून होत आहे. त्या मंदिरातून गेले 89 वर्ष सातत्याने या राहुरी शहराला लागून असल्यामुळे या मंदिरातून चांगले लोकांची चांगली संकल्पना आणि चांगले लोक घडत गेले आणि त्यातून या समाजाचा असेल किंवा इतर समाजाचाही पण त्याचा निश्चित फायदा झाला आहे असे या
चर्च मंदिरास आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तसेच लोकबंधू माननीय आमदार महादेव जानकर साहेब तसेच माझे सर्व सहकारी नानाभाऊ जुंदारे असतील सर्व अहमदनगर जिल्हा मच्छीमार सहकारी संघाच्या वतीने या चर्च मंदिराला या वर्धापन दिनाला अशा लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना भावी आडसे ज्या काळामध्ये या निमित्ताने किंवा सातत्याने मी या इथं मंदिरात येत जाईल मला या सेवा करण्याची एक संधी त्यानिमित्ताने मिळत जाईल मी ते करण्याचा मी प्रयत्न करीन एवढं बोलतो आणि थांबतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.